बलात्काराच्या बातम्यांनी सध्या संपूर्ण देश हादरलेला आहे. कोलकाता, उत्तराखंड, मुंबई पाठोपाठ आता आसाममधून बलात्काराच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. आसाममधल्या नागाव जिल्ह्यात बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीनं तलावात उडी मारून जीव दिलाय. त्याच्या मृतदेहाला गावातल्या कब्रस्थानात स्थान न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय. बातमी पूर्ण पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तफजुल इस्लाम असं या मृत आरोपीचं नाव आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तफजुल इस्लामला अटक केली होती. शनिवारी सकाळी तो फरार झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली होती. पहाटे 3:30 सुमारास त्याला क्राईम सीनची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. पोलीस म्हणाले, आरोपी तफजुल इस्लाम पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला आणि त्याने तलावात उडी मारली. 2 तासांनी त्याचा मृतदेह मिळाला असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आरोपीच्या गावाने त्याच्या अंत्यसंस्कारांमध्ये सहभागी न होण्याचा, शिवाय त्याला कब्रस्थानात जागा न देण्याचा निर्णय घेतला. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत माहिती दिली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या अंत्ययात्रेत आम्ही सहभागी होणार नाही. त्याच्या कुटुंबावर आम्ही बहिष्कार घातलाय. त्याच्या दफनविधीसाठीही आम्ही कब्रस्थानात जागा न देण्याचा निर्णय घेतलाय असं देखील ग्रामस्थांनी सांगितलंय. नागावचे पोलीस अधीक्षक स्वप्नील डेका म्हणाले, हा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला आणि त्याने तलावात उडी मारली आणि त्यानंतर NDRFला याची माहिती देऊन शोधकार्य सुरू केलं. त्यानंतर 2 तासात आरोपीचा मृतदेह ताब्यात आला. या प्रकरणात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अद्याप 2 आरोपी फरार असून त्यांचा तपास सुरू असल्याचं देखील डेका यांनी स्पष्ट केलंय. बुधवारी सकाळी आरोपीनं 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. ही मुलगी त्यावेळी ट्युशन वरून घरी येत होती. तिच्यावर बलात्कार करून तिला जखमी अवस्थेत सोडून आरोपी साथीदारांसह फरार झाला होता. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याचे आदेश दिले होते. बांगलादेशमध्ये महिलांवरती अत्याचार होतात तेव्हा आरोपींना पाठीशी घातलं जातं, आसाममध्ये असं केलं जाणार नाही असं सांगून शर्मा यांनी आसाम राज्याच्या पोलीस महासंचालकांना घटनास्थळाला भेट देऊन आवश्यक तपास पूर्ण करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले होते.